राधानगरी तालुक्यातील धामोडीतल्या युनियन बँकेत बुधवारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता बँकेतील रोकड आणि सोन्याचे दागिने असणारी तिजोरी चोरट्यांना फोडता आली नसल्यामुळं बँकेतील रक्कम आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता मात्र काल बँकेच्या अधिकाऱ्यांनी सतरा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे युनियन बँकेच्या धामोड शाखेवर दरोडा पडून सोळा कोटी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याच्या बातम्या बुधवारी सर्वत्र पसरल्या होत्या त्यानंतर दुपारी बँकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांनी बँकेतून एकही रुपया चोरीला गेला नसल्याचं सांगितलं होतं यामुळे बँकेचे ठेवीदार आणि ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र गुरुवारी संध्याकाळी भारद्वाज यांनीच राधानगरी पोलीस ठाण्यात सतरा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीमुळे पोलीस अधिकारी सुद्धा चकित झालेत आता बँकेत चोरी झाल्याची तक्रार देणारे अधिकारी बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे डीवाय एस पी अनिल कदम पोलीस निरीक्षक उदय डुबल सायबर क्राईमचे मंगेश देसाई यांना चुकीची माहिती देत होते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पोलीस तपासातून आता यातून नेमकं काय तथ्य समोर येणार आहे ते पाहावं लागेल दरम्यान भारद्वाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राधानगरी पोलिसांनी तपास सुरू केलाय सोन्याच्या दागिन्यांचा इन्शुरन्स असल्यामुळं ग्राहकांचं नुकसान होणार नसल्याचं व्यवस्थापक भारद्वाज यांनी सांगितलंय बुधवारी दरोड्याच्या बातमीनं हवालदिल झालेले ठेवीदार आणि ग्राहक बँकेतील सर्व ऐवज सुरक्षित असल्याच्या बँक अधिकाऱ्यांच्या खुलाशानं सुखावले होते पण पुन्हा बँक व्यवस्थापनानं सुमारे अठरा लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्यामुळं ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे तक्रारीच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी अनिल कदम पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी कर्मचाऱ्यांसह तपासाला सुरुवात केली आहे आज त्यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धामोड आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासणार असल्याचं सांगितलं शाखा व्यवस्थापक मुकुंद भारद्वाज यांनी चोरीचा छडा लागला तर ग्राहकांचे दागिने परत मिळतीलच पण नाही छडा लागला तर सर्व दागिन्यांचं इन्शुरन्स असल्यामुळं ग्राहकांचं नुकसान होणार नाही त्यामुळे त्यांनी घाबरू नये असं आवाहन केलंय